नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए एस अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आरोग्य विभाग भरती दोन हजार एकवीस संदर्भात महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या ठिकाणी तुम्हाला विषय दिसतच असेल की गट क व गट ड प्रवेशपत्र उपलब्ध तर खरंच उपलब्ध झालेले आहेत का किंवा हे जी तुम्हाला साइडला फोटो दिसते हे खरंच आहे की नाही या संदर्भात आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लाईक करा आणि हो तुमच्या मित्रांसोबत मॅक्सिमम शेअर करा की जेणेकरून ही इन्फॉर्मेशन त्यांनासुद्धा मिळेल तर बघा आरोग्य विभाग भरती दोन हजार एकवीस संदर्भातली तुम्हाला ही जी माहिती देत आहो मी की गट क आणि गट ड यांचे जे प्रवेशपत्र आहे म्हणजेच हॉलटिकीट आहेत ते उपलब्ध झालेलं आहे परंतु या ठिकाणी आपण ही सविस्तर फोटोज तुम्हाला दाखवतोय मी हे मेलची एक फोटो आहे तर बघूया आपण ही संपूर्ण माहिती ही बघा मित्रांनो एक मेलची मी तुम्हाला फोटो दाखवत आहे दा या ठिकाणी प्रवेश परीक्षा प्रवेश, प्रवेश पत्र आरोग्य भरती दोन हजार एकवीस परीक्षा भरती आणि हा आपल्याला आलेला एक मेल आहे तुम्हाला दिसतही असेल इथं नो रिप्लाय फ्रॉम आरोग्य भरती वगैरे या प्रकारे तर इथं तुम्ही बघू शकता की प्रिय अर्जदार आरोग्य भरती दोन हजार एकवीस भरती परीक्षेसाठी कृपया आपले परीक्षा प्रवेशपत्र शोधा या ठिकाणी दिलेलं आहे अटॅचमेंटमध्येच आणि प्रवेशपत्रावर लिहिलेल्या सर्व सूचना आणि मार्गदर्शक तत्वे काळजीपूर्वक वाचा सादर करते आहेत या ठिकाणी आरोग्य भरती या ठिकाणी बघू शकता की अशा प्रकारे तुम्हाला एक मेल आलेला आहे हां ॲक्च्युली इथं पी डी एफचं जो नाव आहे ते रोल नंबर मी या ठिकाणी तुम्हाला दिसायला नको त्यामुळे किंवा जो पर्सनल व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं इन्फॉर्मेशन तुम्हाला दिसायला नको त्यामुळे या ठिकाणी मी फोटोला थोडा रफ केलेला आहे आणि या ठिकाणी जो रोल नंबर आहे म्हणजेच पी डी एफला नाव आहे त्या ठिकाणीसुद्धा तो रफ करण्यात आलेला आले आहे तर मॅक्सिमम विद्यार्थ्यांना या प्रकारे मेल्स आलेले आहेत आणि मॅक्सिमम विद्यार्थ्यांना नाहीत पण आले तर तुम्ही एकदा तुमचा जो मेल बॉक्स आहे तो मेल बॉक्स तुम्ही चेक करा तर मेलमध्ये जर तुम्हाला अशा प्रकारे माहिती आली असेल तर तिथून तुम्ही आपलं स्वतःचं जे हॉल तिकीट आहे ती हॉलटिकीट डाउनलोड करून या ठिकाणी प्रिंट करू शकता किंवा ज्यांना जर हॉल हॉलटिकीट आले नसेल म्हणजेच जर मेल आलं नसेल तर तुम्ही टेन्शन घेण्याची कुठलीही गोष्ट नाही या ठिकाणी तर तुम्हाला जे हॉल तिकीट आहेत तर एकतर तुम्हाला मेलला येणार किंवा मग पर्यंत आजच्या पर्यंत किंवा उद्याच्या पर्यंत तुम्हाला ते हॉल हॉलटिकिट जी मेन आपली वेबसाईट आहे आरोग्य विभाग भरतीवालं त्या मेन वेबसाईटला तुम्हाला मिळून जाणार तर अशाच प्रकारे तुम्हाला आता समजलंच असेल की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की एक्झाम कुठल्याही परिस्थितीमध्ये पोस्टपोन होणार नाही एक्झाम कंटिन्यू होणारच आहे त्यामुळे आताही जर तुम्ही रिलॅक्स झाले असणार तर रिलॅक्सपणा सोडा आणि अभ्यास व्यवस्थित करत राहा फक्त शेवटचे काही दिवस उरले आहेत की या ठिकाणी तुम्हाला थोडंफार आणखी मेहनत करून तुमचं जे सिलेक्शन यादीमध्ये नाव आहे ते तुम्हाला कन्फर्म करायचं आहे याचसोबतसोबत मित्रांनो तुम्हाला जर आपली फास्ट ट्रॅक बॅच जॉईन करायचं असेल तर तुम्ही फास्ट ट्रॅक बॅच जॉईन करू शकता त्या ठिकाणी तुम्ही खाली जो तुम्हाला बॉटम लाईनमध्ये नंबर दिलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही संपर्क साधू टेक्निकल टेक्निकलमध्ये तुम्हाला ऐंशी आउट ऑफ ऐंशी जर घ्यायची असेल तर या ठिकाणी तुम्ही ही जी बॅच आहे ती जॉईन करू शकता ज्यांचा अभ्यास झालेला आहे किंवा ज्यांना सराव करायचा आहे या ठिकाणी तुम्हाला फक्त आणि फक्त सराव करण्यासाठीच ही फास्ट ट्रॅक बॅच आहे तर ज्यांना असं वाटतं आहे की आपल्याला थोडं रिव्हिजनची आवश्यकता आहे किंवा परीक्षेला जाता जाता थोडं मार्गदर्शकाची आवश्यकता आहे तर त्यांनी ही जी बॅच आहे ती जॉईन करू शकता तर भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत हसत खेळत राहा स्वतःची काळजी घ्या आईवडिलांची काळजी घ्या चला थँक्यू